आए गुंडा कातिल जेल से भागा हुआ मुजरिम शराफत की किताब में मुझे खलनायक कहते हैं। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, थंबनेलवर तुम्ही जी डिझाईन बघितलेली आहे ती डिझाईन आपण करणार आहोत, आणि आता जो व्हिडिओमध्ये तुम्ही जी डिझाईन बघितली तीच आपण डिझाईन मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। फक्त व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे। याची PHD फाईल मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तिथून तुम्हाला डाउनलोड करायची। तुम्हाला डाउनलोड केल्यावर एक्स्ट्रा टियर करायचं आहे, त्यानंतर ते पासवर्ड मागेल, तर पासवर्ड मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठं ना कुठंतरी तुम्हाला देईल। आणि व्हिडिओ पूर्ण बघा, आणि ही डिझाईन मी कशी करतो काय करतो हे तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्ही लक्ष देऊन जर बघितलं तर तुम्ही शिकू शकता, आणि शिकल्यावर तुम्ही पण असे डिझाईन तुम्ही करू शकता। त्यामुळे मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ पूर्ण बघायचा, फक्त PHD पुरता व्हिडिओ बघायचा नाही, पासपोर्ट घेण्यापुरता व्हिडिओ बघायचा नाही। तुम्ही जरी पासपोर्ट घेतला, PHD डाउनलोड केली, पण तुम्हाला त्याच्यावर प्रॅक्टिस करून काय फायदा नाही। हे असं बघून जर तुम्ही शिकून जर प्रॅक्टिस केली तर त्याचा फायदा आहे। कारण मी जर तुम्हाला शिकवत आहे तर ते तुम्ही जर बघितलं आणि तुम्ही जर केलं तर त्याचा फायदा होत असतो। PHD फाईल जर तुम्ही डाउनलोड केली आणि ते जर करून त्याच्यावर जर तुम्ही काही डिझाईन फोटोच्या जागेवर दुसरं फोटो टाकला किंवा नावाच्या जागेवर नाव दुसरं टाकलं आणि ती जर डिझाईन तुम्ही मार्केटला वापरली तर त्याच्यात तुमचं काय तुम्हाला काय वाटणार आहे, म्हणजे तुम्ही स्वतः डिझाईन केली काय वाटणार आहे असं। तर तुम्ही स्वतः डिझाईन केली असं तुम्हाला वाटलं पाहिजे, मी स्वतः डिझाईन केली असं तुम्हाला वाटलं पाहिजे। त्यामुळं बघायचा व्हिडिओ पूर्ण, शिकायचं, आणि मग तुम्हाला ह्याच्यातून काय जे करता येईल ते डिझाईनमध्ये ते तुम्ही करायला पाहिजे। तर PHD फाईल मी याच्यासाठी देत असतो की तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करता येईल। पहिले व्हिडिओ बघायचा, नंतर त्याच्या प्रॅक्टिस करायची, नंतर दुसरी एक डिझाईन तुम्ही तशा माध्यमातून डिझाईन तुम्ही बनवू शकता। त्यामुळे मी तुम्हाला PHD फाईल देतो। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर इथं मी फोटोशॉप ओपन करणार आहे। फोटोशॉप ओपन केल्यावर तुम्हाला इथं एक साईज घ्यायची, इथं एक दुसरी साईज घेणार आहे मी। इथं 900 घेणार आहे आणि इथं 600 घेणार आहे, आणि रेझोल्युशन 300 पिक्सल्समध्ये साईज घेतलेली, ओके। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं मी हे लॉक काढणार आहे आणि इथं एक नवीन लेअर घेणार आहे, आणि त्यानंतर मी इथं एक ब्रश घेणार आहे। पण इथं हा ब्रश मी घेणार आहे, आणि हा ब्रश घेतल्यावर याला थोडं मोठं करणार आहे, आणि इरेजर टूलनं मी इकडल्या साईडचं एक क्रप करणार आहे थोडं। आणि ह्या ब्रशला आपण इथं एक कॉपी करून घ्यायचं आरट दाबून, आणि हे बाजूचं इरेजर करून घ्यायचं। त्यानंतर अजून एक कॉपी करायची, इथं ठेवायचं, इथं एक कॉपी करायची, असं ठेवायचं एक एक, आणि हे बाकीचं इरेजर असं इथं आलेलं हे कट करायचं इरेजर टूलनं, आणि याची एक कॉपी घेतली मी। आता इथं या सगळ्या लेअर सिलेक्ट करायच्या, आणि इथं एक लेअर बनवायची आपल्याला। आणि आता इथं एक मी बॅकग्राऊंड घेणार आहे, हे बॅकग्राऊंड मी इथं घेणार आहे। आता इथं आपल्याला चेक करायचं कुठं चांगलं दिसतं आहे ते, तर इथं चांगलं दिसतं आहे। अगोदर ह्या बॅकग्राऊंडला याच्यामध्ये ह्या खालच्या लेअरमध्ये आपण टाकलेलं आहे, आणि आता इथं चेक करायचं कोणतं चांगलं दिसतं आहे ते। तर हे चांगलं वाटतंय, याचं ऑपोसिटी मी थोडी कमी करणार आहे। त्यानंतर इथं एक नवीन लेअर घ्यायची, आणि रेक्टँगल टूल घ्यायचा। रेक्टँगल टूल घेतल्यावर इथं ब्लॅक कलर घ्यायचा,
आणि इथं आपल्याला इरेजर टूल घ्यायचा आणि मधलं हे आपल्याला थोडं बाजूनं क्रब करायचं असं. तर दिसायला थोडं छान दिसते. आता इथं अजून एक मी बॅकग्राऊंड घेणार आहे. इथं हे बॅकग्राऊंड मी घेतलेलं आहे. इथं आता इथंही आपल्याला बघायचं आहे कुठं चांगलं दिसतंय ते. इथे चांगलं वाटतंय मला. याची ऑपरेसिटी मी थोडी कमी केली एवढी. आता इथं एक नवीन लेअर घेतली मी आणि इथं ब्रशमध्ये गेलो. ब्रशचा कलर व्हाईट घेतला मी आणि इथं पेस्ट केलं. आता याला थोडं मोठं करायचं कंट्रोल टी करून. आता इथं काय करायचं आपल्याला फिल्टरमध्ये जायचं आणि इथं ब्लर करायचं. ह्या बॅकग्राऊंडला थोडं ब्लर करायचं, जास्त नाही करायचं. ओके. आणि ऑपरेसिटी थोडी अजून कमी करायची एवढी. सॉरी, ऑपरेसिटी वाढवली मी जी. आता इथं मी काय करणार आहे, हा फोटो घेणार आहे आणि हा फोटो इथं मी ठेवणार आहे. आता इथं एक मी नाव टाईप करणार आहे. मी अगोदर हे इथं टाईप करून ठेवलेले, म्हणजे आपल्याला टाईप करण्यामध्ये टाईम वेस्ट जाईल म्हणून मी अगोदर टाईप करून ठेवलेले. तर आज मी इथं काय करणार आहे, इंग्लिशमधून टाईप करणार आहे. याला मी साधारण फॉन्ट वापरलेला आहे. आता इथं मी याचा कलर तोपर्यंत लाल किंवा ऑरेंज कलर इथं देणार आहे किंवा मग ब्लू कलर, लाल कलर देणार आहे. ओके, तोपर्यंत इथं ठेवलेलं आहे मी ते. आता याची एक कॉपी घेतलेली आहे मी आणि इथं एक मी एक नाव घेणार आहे. हे नाव घेणार आहे मी इथं कॉपी केलं आणि आता इथं मी पेस्ट करणार आहे. आता याचा फॉन्ट चेंज करायचा आपल्याला. हा फॉन्ट मी घेतो इथं. ह्या फॉन्टच्या नावाची कॉपी घेतलेली मी आणि इथं फॉन्ट लिस्टमध्ये इथं पेस्ट करणार आहे आणि हा फॉन्ट इथे घेतलेला आहे. तर बघू हा फॉन्ट चांगला दिसतो का, तर नाही तर आपण दुसरा फॉन्ट घेणार आहोत. तोपर्यंत हा फॉन्ट घेतलेला आहे. आता इथे एक मी एक ब्रश घेणार आहे. हा ब्रश मी इथे घेणार आहे आणि या नावाच्या खाली देणार आहे, इथं पेस्ट करणार आहे. तर हा ब्रश मी घेतलेला आहे इथं आणि आता ह्या ब्रशला मी ह्या नावाच्या खाली ठेवणार आहे. इथं कंट्रोल टी करून मोठं करायचं. आणि याचं ह्या ब्रशचं कलर मी चॉकलेटी कलर घेणार आहे आणि ह्या नावाला मी वर ठेवणार आहे इथं वरच्या लेअरमध्ये. आता इथं मी एक टेक्स्चर घेऊन बघणार आहे. जर शूट झालं तर ठेवणार आहे, नाहीतर मग दुसरा पर्याय मी बघणार आहे इथं काय कोणतं चांगलं दिसतंय ते. तर हे टेक्स्चर मी घेतलेलं आहे इथं. इथं मी कॉपी करणार आहे, डाउनलोड करणार नाही. इथं कॉपी इमेज केलं आणि आता इथं पेस्ट केलं. आता इथं बघूया कोणतं चांगलं दिसते, बॅकग्राऊंड चांगलं दिसते का टेक्स्टाईल चांगलं दिसते. तर इथं राईट या
ह्या नावाचा कलर मी अगोदर दिलेला आहे ती कट काढून टाकणार आहे. त्यावेळेस त्या बॅकग्राऊंडला आपल्याला त्या नावामध्ये टाकता येते. आता इथे राईट क्लिक केलं, क्रिएट क्लिपिंग मास्कला क्लिक केलं. आता इथे ॲक्शनमध्ये जाऊन मी शॅडो देऊन बघणार आहे, शॅडो देता येतो का नाही. तर जर शॅडो जर चांगलं वाटलं तर आपण शॅडो ठेवणार आहोत. ह्याची ऑपरेसिटी वाढवतो, इरेजर टूलनं याला थोडं क्रप करायचं, शॅडोला ऑपरेसिटी थोडी वाढवायची याची पूर्ण. आता ह्या फोटोला थोडं वर घेऊन ठेवायचं इथं. आणि इथं एक नवीन लेयर घ्यायची, एक रेक्टँगल टूल घ्यायचं परत एकदा, आणि परत एकदा इथं ब्लॅक कलर द्यायचा आपल्याला. असं केल्यानं डिझाईन थोडी छान दिसते. आता इथं इरेजर टूलनं आपल्याला हे मधलं कट करायचं आणि साईडचं थोडं थोडं राहू द्यायचं. आता इथं मी अजून एक बॅकग्राऊंड घेणार आहे आणि इथं बघणार आहे मी कोणतं चांगलं दिसतं आहे ते. तुम्हाला जे छान वाटेल ते तुम्ही ठेवू शकता. इथं तुम्हाला बॅकग्राऊंडचं चेंज कलर चेंज करता येतो. तर इथं हे ठेवलं आहे मी आणि याची ऑपरेसिटी थोडी कमी केलेली एवढी. आणि कंट्रोल यू दाबायचे, आपल्याला इथं कलर थोडा चेंज करता येतो अजून. ओके, त्यानंतर ह्या नावाचं मी एक फॉन्ट चेंज करून बघणार आहे. हा फॉन्ट योग्य वाटत नाही मला, तर हा फॉन्ट घेणार आहे मी इथं आणि याला कंट्रोल टी करून थोडं लहान करायचं असतं आणि इकडून एक थोडं लहान करायचं. आता हे शॅडो आपल्याला कट करायचं आहे, डिलीट करायचं. ह्या नावाला आपल्याला इथं खाली थोडं खाली घ्यायचं आणि ह्या ब्रशला थोडं मोठं करायचं असं. हे बॅकग्राऊंड मी डिलीट मारलेलं आहे. आता मी इथं स्टाईल देणार आहे, कोणतं स्टाईल चांगलं वाटते ते बघतो. जे चांगलं वाटेल ते ठेवणार आहे मी इथं टेक्स्ट स्टाईल. तर हे स्टाईल मला चांगलं वाटते. आता ह्या नावाला मी स्टाईल देऊन बघतो आणि याची ऑपरेसिटी मी ह्या स्टाईलची थोडी कमी करणार आहे. आता ह्या हॅपी बर्थडे ह्या नावाला पण मी एक स्टाईल देणार आहे. तर ही टेक्स्ट स्टाईल मी याला देऊन बघणार आहे. जर नाही जमलं तर याचा फॉन्ट मी थोडा जाड फॉन्ट घेणार आहे, हाच फॉन्ट घेणार आहे खाली ज्या नावाला आपण घेतलेलं आहे तोच फॉन्ट मी घेणार आहे इथं. तर हा फॉन्ट मी घेतलं इथं, हा फॉन्ट. आता याला थोडं लहान करायचं, कंट्रोल टी करून याला मोठं करायचं एवढं, कंट्रोल टी करून अजून थोडं लहान करायचं याला. आणि ह्या नावाला हेच मी स्टाईल देणार आहे इथं आणि याला कंट्रोल टी करून थोडं वाढवणार आहे, मोठं करायचं असं. आता इथं एक लेन्स घेणार आहे मी इथं, ही लेन्स मध्यभागी ठेवणार आहे नावाच्या. इथं स्क्रीनवर सिलेक्ट करायचं आणि इथं मी ठेवणार आहे आणि इथं कंट्रोल एल करायचं, त्यावेळेस आपल्याला याची लेवल करता येते. असं ओके. आता इथं मी एक नाव घेणार आहे, म्हणजे आपल्याला पिक्चरसारखं दिसलं पाहिजे असं डिझाईन आपल्याला करायची. ते हे अगोदरच मी टाईप करून ठेवलेलं होतं. ते याला मी इथं खाली ठेवणार आहे, कंट्रोल टी करून लहान करणार आहे आणि इथं ठेवणार आहे. तोपर्यंत बघूया ते कसं वाटते ते. आता इथं एक याची कॉपी घेतलेली मी आणि याला इथं ठेवणार आहे आणि याची ऑपरेसिटी थोडी कमी करून बघणार आहे कसं दिसतंय ते. एवढी. अजून एक कॉपी घेतलेली मी याची आणि इथं ठेवलेली, अजून याची ऑपरेसिटी कमी करायची अशी एवढी. आणि आता इथं एक दुसरा एक लोगो घेणार आहे मी दुकानाचा. अगोदर मी इथं एक 27 सप्टेंबर असं नाव टाकायचं आपल्याला, म्हणजे 27 सप्टेंबरला वाढदिवस आहे. आता हे सप्टेंबरच्या नावाला खाली घ्यायचं आणि इथं आपल्याला 27 टाईप करायचं.
आणि ह्या नावाला मी थोडं मोठं करणार आहे 27 या आकड्याला आणि इथं असं ठेवणार आहे. आता याचा फॉन्ट याला मी थोडं बोल्ड करणार आहे. तर इथं दुसरा फॉन्ट घेणार आहे मी बोल्डचा हा फॉन्ट आणि इथं बोल्ड करणार आहे अजून थोडं जाड असं. आता याला थोडं जवळ असं जवळ ठेवायचं आणि म्हणजे हे छान दिसतं. दोन्हीला सिलेक्ट करायचं, कंट्रोल टी करून लहान केलं मी. आता इथं ठेवलं आहे मी याला आणि आता इथं याची ऑपरेसिटी कमी करणार एवढी. त्यानंतर याची कॉपी घेणार आहे मी, याला या इमेजच्या खाली घ्यायचं आहे आपल्याला. तर हे लेयर आपल्याला उचलून खाली घ्यायचे त्या फोटोच्या खाली इथं ठेवणार आहे मी त्याला. आणि आता याला लहान करायचं कंट्रोल टी करून. अजून एक कॉपी असे एक एक थोडी कॉपी करत घ्यायची आपल्याला, जिथं चांगलं वाटेल तिथं ठेवायचं त्याला. म्हणजे डिझाईनमध्ये आपल्याला छान दिसतो. आता इथं मी घेणार आहे लोगो माझ्या दुकानाचा, हे नाव आणि नंबर इथं मी ठेवणार आहे कोपऱ्याला. डिझाईनमध्ये पण छान वाटते आपल्याला. आता इथं हे हा लोगो घेणार आहे मी आणि ह्या लोगोला मी कंट्रोल टी करून लहान करून ह्या नावाच्या वर ठेवणार आहे इथं असं. आता या फोटोला मी काय करणार आहे, कंट्रोल एम करून याला थोडं डार्क करणार आहे असं. ओके, तर ही डिझाईन आपली कंप्लीट झालेली. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला ही डिझाईन मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. तर डिझाईन आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला. आणि मित्रांनो, व्हिडिओबद्दल जर काय बोलायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन आहात माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.